राज्यातील कुरव समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचं अखिल कुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितलं. अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी इथं अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरव समाज मेळावा तसंच नूतन पदाधिकारी सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की त्याच्यामध्ये देवासमोरचं उत्पन्न, देवासमोरच्या ज्या अडीअडचणी आहेत त्याच्यामध्ये ट्रस्टींचा वाढता हस्तक्षेप, देवस्थान जमिनीचा मुख्य प्रश्न आहे आणि त्याचकाळ मंदिरांचं राजकीयकरण आणि बाजारीकरण चाललंय. त्या बाजारीकरणाला या गुरव समाजाचा पूर्ण विरोध आहे. त्या बाजारीकरणाच्या राजकीयकरणाच्या माध्यमातून खूप मोठा भ्रष्टाचार हा मंदिरामध्ये भडकवल्याचा आमचा आरोप आहे. आगामी काळात मध्ये आम्ही गुरव समाज संघटित करून या समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर एक मोठं आंदोलन उभं करणार आहोत. राज्य सरकारने आमच्या जर मागण्यांची योग्य ती दखल घेतली नाही तर सरकारला त्याची निवडणुकीच्या वेळी किंमत मोजावी लागेल. या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की महाराष्ट्रातील गुरव समाज बांधव एकत्रित आल्यानं एक मोठी शक्ती निर्माण होईल. समाजातील अडचणी दूर करण्यासाठी संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. आणि निश्चितच समाजाची प्रगती राहिल्याशिवाय होणार नाही. मी आपल्या तालुक्याचे सगळे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्या गावचे संयोजक दिवेश शिंदे असतील, आमचे प्रशांत गुरव असतील, सगळे नेते असतील, तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. असा चांगला नेता मार्गदर्शक आपल्या पाठीशी मिळाले याचा उपयोग करून घ्यावा. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सुरेखा तोरडमल, जगन्नाथ खोबण्णा, शिवशरण फुलारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. समाजासाठी काही करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि कार्यक्रमामध्ये आपला हा कुटुंब एक कुटुंब आहे. गुरव समाजाचा मेळा याच्यासाठी सहकुटुंब हजर राहणं आपलं कर्तव्य आहे. मला असं वाटतं महिला खूप कमी आहेत, त्या बहुतेक स्वयंपाक वगैरे करत असतील, पण त्यांना निरोप द्या. ज्या घरात असतील त्यांनी बाहेर यावं आणि खरंच अण्णासाहेब शिंदे यांचे दोन शब्द त्यांच्या कानावर पडले तर नक्कीच या समाज मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्य मल्लीनाथ भासगी, गुरु हिरेमठ, बसवराज गगोंडा, नागनाथ फुलारी, शिवनिंगप्पा खोबण्णा, हरिभक्त परायण, काशीनाथ महाराज गुरव, सुनील पाटील, प्रदीप महासागर, तुकाराम विंचुरे, रंगनाथ गुरव, प्रशांत गुरव, अजित मोकाशी, दत्तात्रय गुरव, किशोर पाटील, गणेश पुजारी, सिद्धेश्वर गुरव, शहाजी चराटे, कांचन चौगुले, महेश निर्मळे, अशोक गुरव, अरुण हुगार, मडिवाळ हुगार, श्रीमंत गुरव, खोबण्णा जेजुरे, शरणप्पा फुलारी, सिद्धाराम फुलारी, शिवशरण फुलारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन काशीनाथ मुत्तगी तर तुकाराम विंचुरे यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी गुरववाडीचे सरपंच बसवराज देवरमनी, पुणे शहर युवाध्यक्ष इरेश विंचुरे आणि सोलापूर जिल्ह्यातील गुरव समाज बांधवांनी परिश्रम घेतले.